स्वच्छता अभियान सुरू करून 1 वर्ष लोटलंय. मागील वर्षी मुंबईतल्या घाटकोपरमधल्या भीमनगर इथल्या टेकडीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. आता 1 वर्ष उलटल्यानंतर तिथली परिस्थिती काय आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. आपण आता उभे आहोत ते घाटकोपरच्या भीमनगर टेकडीवर. मागील वर्षी या ठिकाणी एक अनोखं असं स्वच्छता अभियान झालं होतं, ज्याच्यामध्ये काही ट्रेकर्स, काही गिर्यारोहक आले होते. त्यांनी ही जी टेकडी आहे ती पूर्णपणे साफ केली होती, स्वच्छ केली होती. आपण आजचा त्याचा आढावा घेतो. आपण बघू शकतो की जो स्वच्छता अभियान राबवलं गेलं होतं त्याच्यानंतर आजची परिस्थिती काही वेगळी नाही आहे. या ठिकाणी घाण तशीच आहे, अक्षरशः घाणीचं साम्राज्य आहे. इकडच्या स्थानिक नागरिकांशी आम्ही जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी विचारलं ती घाण का, तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची महानगरपालिकेतर्फे कचरा कोणती नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी जो घाण, जी कचरा जो जमा होतो तो घेऊन जाण्यासाठी महानगरपालिकेतर्फे कोणतीही सुविधा नाही आहे. बाजूनेच मेट्रो जाते, तर मेट्रोच्या जे आतमधले प्रवासी आहेत त्यांना ही घाण दिसू नये यासाठी जे तात्कालीन कमिशनर होते महानगरपालिकेचे त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. तर या ठिकाणचं जे ड्रेनेजचं पाणी आहे ते पूर्णपणे, हा जो नवीन जो रस्ता झालेला आहे वर्सोवा घाटकोपर लिंक रोड, त्या वर्सोवा घाटकोपर लिंक रोडवर सोडण्यात आलेला आहे. म्हणजे जर बघायला गेलं तर एका वर्षामध्ये या ठिकाणी एक संरक्षण भिंत बांधली गेलेल्याचं आपल्याला दिसून येतं, पण घाणीचं साम्राज्य मात्र तसंच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सगीरसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.